महाराष्ट्रातील बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सर्वप्रथम बेट म्हणजे काय तर बेट हे एक स्वरूपाचं भूरूप असतं बेट म्हणजे जमिनीचा छोटासा भूभाग जो चारी बाजूनी पाण्याने वेढलेला असतो त्याला आपण बेट असे म्हणत असतो बेटालाच आपण द्वीपसुद्धा म्हणत असतो आता महाराष्ट्राची जर जलसीमा बघितली तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे संपूर्ण भारताची जर समुद्रकिनाऱ्यापैकी महाराष्ट्राला फक्त नऊ दशमलव पाच आठ टक्के एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे या महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही छोट्यासा अंतरावर जे आहे बेट आहे त्यांना आपण आपतट बेट असं असं म्हणतो याच अपताट बेटांचा जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितला तर सर्वात उत्तरेला मुंबई हे बेट येत असतं त्याच्या दक्षिणेला अंजदीव बेट येत असतं अशाच प्रकारे खाली जर बघितलं दक्षिणेकडे तर साष्टी मठ घारापुरी खांदेरी उंदेरी कासा कुलाबा जंजिरा कुर्टे अशा प्रकारे महाराष्ट्रातील बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे